नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केली रोपांचा पुरवठा करतो, त्यासोबतच व्यवस्थापन. ही बाग, हा गड आणि हे जे शेतकरी आहेत ते जगदीश लहू पाटील, गाव तोंडारा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर इथले शेतकरी आहेत. आणि आज 10.5 ते 11 महिने पूर्ण होत आहे. 15 दिवसांमध्ये इथला माल थोडस पालवणीच्या स्वरूपात सुरुवात. आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये काय प्रयत्न पाटील साहेबांनी केलेले आहेत ह्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगायचं. सर, माझं नाव जगदीश लहू पाटील, मुक्काम पोस्ट तोंडार, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. काका, तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती? माझ्याकडे सर 9 एकर जमीन आहे. मला त्यापैकी 4 एकर ऊस, 1 एकर यावर्षी केळी घेतले आम्ही, आणि बाकी काही असं गहू, हरभरा, करडी असं घेतो. आता तुमच्याकडे तर अशी केळीचं जास्त नाही सर, नाही का वाटलं तुम्हाला केळीची लागवड करा? आम्ही ज्यावेळेस मोबाईलवर बनाना हाऊसची माहिती बघितलं त्यावेळेस आम्हालाही वाटलं काहीतरी प्रयोग करून बघावं केळीचा. मग आम्ही त्यांच्याकडे रोप 1 एकर साठी मागविलं, 1300 रोप मागून केळीची आम्ही पहिल्या प्रथम नांगरून सोयाबीन घेतली. ह्यात काय होतं आधी? ह्यात सोयाबीन होतं पहिल्या प्रथम. नंतर आम्ही सोयाबीन निघाल्यावर त्याला ट्रॅक्टर, रूटर आणि सरी हे सर्व करून घेऊन आम्ही केळीची लागवड करताना सरी मारून केली, सपाट केली का? नाही सर, आम्ही पहिल्या प्रथम ट्रॅक्टरनं सर्व मशागत झाल्यावर 6x5 आम्ही अंतर ठेवून ट्रॅक्टरनच आम्ही सरी मारून घेतलं, सरी मारून रोपा लावलं. शेणखताचा वापर कधी केला होता? मशागत करण्याच्या अगोदर 1-5 ट्रॅक्टर खत घातलं आम्ही. म्हणजे ते छोटे? मोठा ट्रॅक्टर. तसले मोठे 5 घातले? 5 ट्रॅक्टर खत, भरपूर खत घातलं. 5 ट्रॅक्टर शेणखताचा वापर पण पुरेपूर भरपूर केलेला आहे. तशी तर अनुकूल परिस्थिती नाही, प्रतिकूल परिस्थितीतला हा प्लॉट आहे. का? तर जवळजवळ 300-400 रोपांचं नुकसान ही रानटी डुकरांनी इथे केलं. त्याच्यानंतर परत बी आणि उमेद न सोडता परत तुम्ही आम्ही मागवलं तुमच्याकडे, तरी खाल्ले परत मी परत अजून खाल्ली. अशा असंख्य अडचणीतनं हा प्लॉट आहे. आणि ह्यानंतर एक पुढची गोष्ट मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्याच्यानंतर एक साधारणपणे रासायनिक खताचे किती डोस दिले होते? आम्ही 2 दिले सर. पहिल्या प्रथम लागवड केल्या 1 महिन्याला, नंतर हे ज्यावेळेस किळीची निसुली त्यानंतर त्या पिरियड मध्ये 1 डोस दिला आम्ही. अशा 2 डोस दिल्या. ह्या ही काय समजा बाग म्हणजे थोडक्यात शेत तयार करणं, रोप काही मजूर लागला असेल किंवा नसेल? नाही, मजूर लागले सर. खुरपण सगळ्या अंदाजे खर्च जो आहे तो ह्या 1 एकर साठी किती रुपयापर्यंत केला तुम्ही? आता 55,000 गेले असतील सर. 55,000 रुपयापर्यंत इथला एकरी खर्च आजपर्यंत गेलेला आहे. आणि एक नवीन पीक ह्या भागात येऊ शकतं येत आम्हाला हमी झाली आहे. हमी प्रयोग पहिल्या वेळेसचाच प्रयोग आहे की आमच्याकडे नाही सर. नाही, आमच्याकडे ऊस कधीपासून? ऊस कमीत कमी 20 वर्षापासून ऊस घेतो मी. नंतर बाकी तुम्हाला माहितच नाही? नाही, आम्ही केळीचं हे बनाना हाऊसचं आम्ही ते बघितल्यानंतरच प्रयोग केला आहे. पहिल्या वेळेस स्टेप आहे आमची. आता पुढी बघू, आता 2-4 एकर आमच्या पाण्याच्या सर्व सुविधेनुसार आम्ही. ह्या वर्षी लागवड कुठल्या महिन्यात झाली आपली? हे सर डिसेंबर मध्ये लावलतो आम्ही. बरं, तिथपासून काय पाण्याची अडचण काय आली? नाही सर, पाण्याची अडचण नाही. काय म्हणजे तुम्हाला काय सोर्स काय आहे? सोर्स माझ्याकडे 1 विहीर आहे, 2 बोर आहेत. बरं, 1 बोरचं पाणी बरं आहे. कमीत कमी उन्हाळ्यामध्ये 4-5 एकर आम्ही दिसते, 2-3 ह्याचे. म्हणजे पाणी चांगलं आहे? पाणी चांगलं आहे. विहिरीला पण पाणी चांगलं आहे, बोरला पाणी चांगलं आहे. उसा एवढं तुम्हाला काय वाटलं पाणी किती लागतं याला? सर मला वाटतं उसापेक्षा पाणी जास्त लागते केळीला. लागते कारण एक स्टेप जर आपण पाणी दिलं तर केळीला 4 स्टेप पाणी द्यावं लागतं. बरोबर, म्हणजे 4 पाणी द्यायला पाहिजे. आता हा एक दुसरा एक विषय हा असा की म्हणजे आपण पण ह्याला ड्रिप सिस्टीम नाही ना वापरली? आम्ही ते डुकराची
रोप खाल्ल्यामुळे थोडं हे केलं, निष्काळजी दुर्लक्ष, फळ आम्हाला चांगला जमलाय. अजून काही अडचण नाही, नाही काय. तो जो एक भाग पाण्याचा जर विषय सोडला, म्हणजे ही जर ड्रीप नसत तर मग पाणी कमी लागलं असतं, पण पाणी जास्त असल्यानं आम्ही तेवढं ड्रीप कड वळलो नाही. म्हणजे हे संख्या खाल्ल्यानं रोपाची वन्य प्राण्यानं आमचं ते फळ ठेवा ठेवून याच्यामध्ये ठेवून बघितलं पहिले काढायचं ठेवायचं असं ते वन्य प्राण्यांच्या उपद्रवेमुळे बरं का. आणि आता बघितलं तर उसापेक्षा देखील त्याचं उत्पन्न जास्त वाटलंय आम्हाला. शंभर तर सांगायची एकच गोष्ट आहे, निव्वळ म्हणजे ऊस पिकाला विरोध नाही. तुमच्याकडे 10 एकर क्षेत्र असलं तर 1-2 एकर केळी करायला काय हरकत नाही सर. मी कंपल्सरी 2 एकर शेतीमध्ये जोपर्यंत आता राहीन ह्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत माझ्याकडे 2 एकर 4 एकर 1 एकर काय ना केळी कंपल्सरी राहील. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, इथं सुद्धा काही अडचणी येत नाही. म्हणजे 1 पीक 2 पीक 3 पीक तरी तुम्ही चांगली घेऊ शकता. जसं ऊसाचा फडवा निडवा घेतो आपण तसं इथं येऊ शकतं. आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये हे फक्त नुसती रोप आहेत म्हणून सगळं नाही, तर प्रत्यक्ष ही पाटील कुटुंबियांचं कष्ट आहे. आणि कष्ट केल्याशिवाय तरी काय अशी बाग येत नाही अडचणीतून, म्हणजे इतक्या कठीण प्रसंगातून सगळ्या गोष्टी करून एवढ्या चांगल्या पद्धतीनं. आणि खरंच जगदीश पाटील यांचं मी मनापासून आभार मानतो बनाना हाऊसकडून. बाबा एक काय म्हणू आपण त्याला, वादळात तर दिवा अंधारात तर दिवा सगळेच लावतात, तिथं वादळात लावायचा प्रकार होता. म्हणजे वादळच होत हे आम्ही रोपच येतील का नाही आम्हाला शाश्वती नव्हती. कारण आम्ही काय हे पूर्णच फळ खाण्याच्या ह्याच्यात होत, पण ते नियोजन लावलं थोडं बहुत हे करून काय आता एक झालं असं. माझं एक सांगणं पण आहे, काही लातूरचा भाग असेल, धाराशिवचा काही भाग असेल, किंवा इकडचं बिदर साईड थोडासा सेम कंडिशन आहे सगळीकडे. अशी तालुक्यामध्ये लई झाल तर 1-2 फळ असतील सर. आणि हे ज्यावेळेस पण केळी लागवड करणार आहे, तर त्याआधी सरळ सरळ पूर्ण ते झटका मशीन आहे किंवा ते काय कंपाऊंड आहे ह्याचा वापर आधी करणं गरजेचं आहे. कारण मी आज जोपर्यंत ह्या लातूर आणि धाराशिवच्या काही भागात फिरताना एवढं लक्षात आलं की अशी एकही बाग नाही की जिथं डुकरांनी रोपं खाल्ले. ते काय सर, ते जे रोपं असतात लहान अवस्थेमध्ये त्यामध्ये गोडवा मातीमध्ये काहीतरी द्रव्य असतं तुम्ही तयार करता. खाली जो कंद आहे त्याला आपलं खोबरं कसं असतं, त्याला ते डुकरा कवळा कंद आणि खोबरं जसं म्हणून एकदम त्याला चविष्ट लागल्यामुळे त्यांनी त्याचा वापर केला खाण्यामध्ये. पूर्ण काय करतात काय प्रोसेस त्यांनी काय करणार, फक्त खाल्लं जे त्याचं मुळगड आहे हा उकरणार डायरेक्ट झाडा. नाही नाही तसं काही करत नाहीत, त्यांच्या तोंडानं उकरून काढून तेवढं खाल्लं चघळणार ते खाल्ला भाग मुळ किंवा त्याच्या खाल्ला पूर्ण मुळगंडाचा भाग आणि तेवढंच खाऊन मग टाकून देणार उपसुपस ते गोळा तेवढा घेणार. नाही नाही पालवा नाही काही कवळा भाग फक्त फक्त खाल्ली मुळा खोबरं खोबरं खोबर भाग तेवढं खाऊन टाकणार त्याचा बुडाचा असा. तर हे होते जगदीश लहू पाटील, गाव तोंडार, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, इथले शेतकरी. आणि अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत आपण भेटणार असेल. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद. नमस्ते.